मित्रांनो, आई कुठं काय करते या लोकप्रिय मालिकेवर प्रेक्षक चांगलेच संतापले आहेत आणि चक्क संतापून लोकांनी कमेंट करून आपला राग व्यक्त केला आहे। तर चला मित्रांनो, जाणून घेऊया काय होतं हे प्रकरण। तार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेने काही वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं। ही मालिका थोड्याच अवधीमध्ये खूप लोकप्रिय झाली, मात्र सध्याची परिस्थिती काही वेगळीच आहे। आई कुठं काय करते ही मालिका पाहिल्यावर डोक्याला ताप होतो असा संताप लोक व्यक्त करत आहेत। मालिका वाढवण्यासाठी आणखी किती खालच्या पातळीवर जाणार आहात असा सवाल प्रेक्षकांनी लेखकाला केलेला आहे। या मालिकेच्या 14 डिसेंबरच्या भागात असं काय दाखवण्यात आलं की प्रेक्षकांचा रागावरचा ताबा सुटला। या मालिकेमध्ये गेल्या काही दिवसात अणगाच्या डोहाळे जेवणाचा सीन चालू होता, मात्र या भागात असंही दाखवण्यात आलं की अरुंधती अभिषेकला विवाह बाह्य संबंधाबद्दल विचारत असते। त्यावर अभिषेक तिला उत्तर देताना एक वाक्य म्हणतो, ते ऐकून प्रेक्षकांच्या रागावरचा ताबा सुटला। अभिषेक अरुंधतीला उत्तर देताना म्हणतो, आई माझ्या पण काही गरजा आहेत, आणि या वाक्यावर प्रेक्षक भलतेच संतापले आहेत। प्रेक्षकांनी निरनिराळ्या माध्यमातून राग व्यक्त केला आहे। एका प्रेक्षकानं तर लिहिलं आहे, आईचं लफडं, बापाचं लफडं आणि मुलाचं देखील लफडं, सगळी लोक लफडीच करतायत। दुसऱ्या प्रेक्षकाने म्हटलं, या मालिकेत कोणताच कार्यक्रम सरळ होत नाही, कायम तमाशाच दाखवतात। यासारख्या अनेक वाईट वाईट कमेंट करत प्रेक्षकांनी लेखकाची कान उघडणी केलेली आहे आणि दाखवून दिलं आहे की यापुढे या प्रकारचा कोणताही सीन चालणार नाही। तर या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला आई कुठं काय करते ही सिरियल आवडते का? कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी सेलिब्रिटी कट्टा या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया लवकरच।